आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. ओके बोला. पण काय बोलू? तुम्ही सामान्य स्त्री आहात ना, मग तुमच्या आयुष्यातल्या अडचणी, छोटे छोटे आनंदाचे क्षण, तुमच्या आयुष्यात पैशाला किती महत्व आहे ते सांगा. एक काम करू, मी विचारतो मग तुम्ही सांगा. ओके गौरीजी, तुमचं नाव सांगा. तुम्हाला माहिती आहे की माझं नाव? आत्ताच म्हणालात गौरीजी. नाही मला माहिती आहे, पण व्हिडिओ बघणाऱ्यांना माहित नसेल ना, म्हणून परत सांगा. नाव काय तुमचं? गौरी. तुमचं वय किती? 23. तुम्हाला किती मुले? एक. बर, तुम्ही महाग वस्तू घेताना काय विचार करता? मी महाग वस्तू विकत घेतच नाही. गौरीजी, गव्हर्नमेंटने अजूनही शब्दांवर टॅक्स लावला नाहीये. तुम्ही एका वाक्यात उत्तरं नका देऊ ना, लॉंग आन्सर्स द्या. कामं कशी मोठी मोठी करता, तशी उत्तरं मोठी मोठी द्या. हा हो, तुम्ही महाग वस्तू का विकत घेत नाही? कारण त्या मला परवडत नाहीत. आणि तसंही वस्तू विकत घेताना त्याची आपल्याला किती गरज आहे हे बघून आपण वस्तू विकत घ्यायच्या असतात. किंमत बघून गोष्टी विकत घ्यायच्या नसतात, तर गरज बघून गोष्टी विकत घ्यायच्या असतात. वा, क्या बात है गौरीजी, हेच कॅमेऱ्यावर हवंय. रेडी, ऍक्शन. महाग गोष्टी महाग असतात म्हणून महाग गोष्टी परवडत नाहीत म्हणून महाग गोष्टी मी घ्यायला जात नाही. महाग. कट 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 कट. गौरीजी, आधी कसं मनापासून बोललात तसं आतून येऊ दे ना. परत एकदा नाव सांगा. ऍक्शन. गौरी. नाही, स्वतःच्या आवाजात. अरे चिंटू, कधी आलास? वहिनीकडे लाडू खायला आलास ना? अडकला ना लाडू? गप्प बसाओ. आणि काय काम आहे यांच्याकडे, एवढं का हाका मारताय? हा, यांच्याकडे तुमचं काय काम आहे? माझ्याकडे? माझं काय काम नाहीये. मग कोणाचं काम आहे? तुमचं काम आहे ना यांच्याकडे. काय? मला काय? मग कोणाला माहित? तुम्ही ना आठवलं की मग या, आता डिस्टर्ब करू नका. पण आठवायचं काय? गुरुजी, परत एकदा करूया. ऍक्शन. महाग गोष्टी महाग असतात. गौरीजी, कॅमेरा ऑफ असल्यावर तुम्ही जसं बोलता ना तसंच व्हिडिओ रेकॉर्डिंग सुरू झाल्यावर बोला, बाकी काहीच करायचं नाही. आता बोला. काय बोलू? रुद्र, आपल्याला दुसरा काहीतरी ऑप्शन बघावा लागेल. गौरीजींना काहीच जमत नाहीये. मग तू सांग. अरे मी सांगून सांगून बघ केवढा बारीक झालोय. 3 ते 4 किलो वजन सहज कमी झालंय माझं. अरे सामान्य माणसं असतात ना, ती साध्या साध्या गोष्टींमध्ये आनंद शोधतात. त्यांची प्रामाणिकता, छोट्या गोष्टीतील मोठी स्वप्न, हे सगळं मला पाठ आहे रे. मग काय प्रॉब्लेम आहे? प्रॉब्लेम हा आहे की गौरीजींना हे जमत नाहीये. आता मीच सामान्य माणूस बनतो, माझाच व्हिडिओ काढ. दुसरा काही ऑप्शन नाही आपल्याकडे. सर्वंट मारतो झाडू हेड सर्वंट. हा कोणाचा फोन आहे? कोणाचा? अरे हा गौरीचा फोन आहे. हॅलो, आता गौरी फोन विसरलीये. गौरी. ए गौरी, अगं तू फोन विसरली, किचन मध्ये माझ्याकडे फोन आहे. हॅलो. त्या मोबाईल विसरल्या? अहो तेच सांगतोय मी, गौरी फोन विसरलीये. ठीक आहे, मी देऊन येतो तिला. एक मिनिट, आता नका देऊ फोन. मी सांगेन तेव्हाच द्या. ठीक आहे गौरीचे बाबा. चंदू शेठ, मी रुद्र बोलतोय. रुद्र बोलतोय? हा दादा, ठेवतो. रुद्र सरांनी एवढी मदत केली माझी आणि मला साधं बोलता आलं नाही. काय अवघड होतं त्यात?
साध तर होत. माझं नाव गौरी, मी एक साधारण घरातली स्त्री आहे. माझ्या पदरात एक मुलगी आहे. माझ्यासाठी छोट्या छोट्या गरजा पूर्ण करणंही अवघड जातं. पैसे कमी पडतात आणि त्यात बचतही करावी लागते. इतकं साधं बोलायचं होतं, का नाही बोलले मी? अच्छा, काय ग, काल आले नाहीस तर आज लगेच तुला पैसे कमी पडायला लागले. आणि तुला काय वाटतं ग, रुद्र समोर गरीब गाई सारखी उभी राहिली म्हणजे तो लगेच तुला पगार वाढवून देईल? अजिबात नाही, तुझा पगार वाढणार नाही. पण मी पगाराबद्दल काहीच बोलले नाही. ओ हो ग, माझी भोळी बाईगी, तू भोळ्यासारखा चेहरा केलास म्हणजे मी काय तुला भोळी समजी? मी चांगलं ओळखू नाही तुला. रुद्र सर, मी तुला काही ऐकू नकोस. इथं ही काय सांगणार आहे ना ते मला चांगलं माहितीये. तुमचा फोन कुठे? मी तुम्हाला फोन करत होतो. माझा फोन? सॉरी, मी तो इथे किचन ओट्यावर ठेवलाय. फोन जर हरवला तर माझं काही खरं नाही, रुद्र सरांचा ओरडा खावा लागेल. खूप महागही येतो फोन, मला शोधायला हवा. फोन कुठे? माझ्याकडे नाहीये. बिट्टी मस्करी करू नकोस ग, दे बरं फोन. नाहीये तर कुठून देणार? तूच घेऊन गेली होती ना मावाशी. अगं, मी किचन ओट्यावर ठेवला होता, मला असं वाटलं तू घेतलास. तुझी शपथ, मी नाही घेतला फोन. खरं बोलतीयस तू? आई, मी तुझी खोटी शपथ घेईल का? बापरे, फोन तुझ्याकडे नाहीये, मग गेला कुठे? रुद्र सरांना कळलं तर किती ओरडतील ते माझ्यावर. घरातच होता ना फोन, मग घरातच कसा हरवेल? मला नाही माहिती ग, ती महागातला फोन होता. तू रडू नकोस, मी रुद्र सरांशी बोलते. चल. नाही नको, ते चिडतील ग. चल, नाही चिडणार. काय झालं रुद्र सर? आई हरवली होती ना, तुम्ही जो तिला फोन दिला होता ना तो हरवला. नाही 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 नाही, सापडत नाहीये. म्हणजे हरवलाच? हो, हरवलाच मी तो फोन. ठीक आहे, फोनच हरवलाय ना. कस, किती महाग होता तो फोन. माझ्या दरकीला असा फोन घेणं कधी जमलंही नसत. त्यात तुम्ही तो मला फोन घेऊन दिला होता आणि मी तो हरवला. सारख्या माणसांना छोट्या छोट्या गोष्टींच सुद्धा खूप महत्व असत. ती वस्तू खूप मोलाची असते आणि तरी मी फोन हरवला. एखादी गोष्ट घ्यायची असेल ना तर आम्हाला किती मरमर करावी लागते, वर्षभर त्याच्यासाठी पैसे जमवावे लागतात तेव्हा कुठे ती वस्तू आमच्या घरात येते. आणि हे सगळं माहिती असताना सुद्धा मी फोन हरवला. तुम्ही माझ्या पगारातून पैसे कापून घ्या, मला खरंच कोणाचं असं फुकट काही नकोय. खर तर माझं चुकलं, मी फोन घ्यायला नकोच होत. मी अंथरून पाहून हातपाय पसरायला हवे होते. चंदू शेठ. हा
हा रुद्रादा काय आणू आईस आणू पण आईस अजून रेडी नाही बर्फ आणू बर्फवाल्याचा फोन सामान्य माणसासाठी त्याच्यावर विश्वास ठेवून कोणी एखादी वस्तू देत ना तर ती वस्तू त्याच्यासाठी खूप मोलाची असते. त्याच्यावर कोणी विश्वास ठेवला ना तर सामान्य माणूस तो विश्वास कधीच मोडत नाही. आणि सामान्य माणूस जेव्हा कोणावर विश्वास ठेवतो तो कायम राहतो. रुद्रसरांनी माझ्यावर विश्वास ठेवलाय पण हा फोन जर सापडला नसता तर तुमचा विश्वास मी कायम गमावून बसले असते. तुमच्यामुळे संकट टळले. चंदू काका तुम्ही आज काहीच काम करू नका. तुमची सगळी कामं मी करते. हो का बर माझ्या प्रोजेक्ट साठी ते महत्वाचं होत. मी अंतरून पाहून हातपाय पसरायला लावले होते. हे जे तुम्ही काही बोललायत त्यावर नीक लक्षात येत. सामान्य माणसांना छोट्या छोट्या गोष्टींची किंमत कळते. त्याचं महत्व त्यांना असतं. एखाद्याने केलेले उपकार ते कधी विसरत नाहीत. आणि हो सामान्य माणूस कधी फ्रॉड नसतो. आता तुमच्याकडून चुकून फोन हरवला तरी तुम्ही प्रामाणिकपणे पैसे द्यायला तयार झालात. अशाच तुमच्यासारख्या सामान्य प्रामाणिक आणि मेहनती लोकांसाठी मी हे प्रोजेक्ट करतोय. म्हणून मी हा व्हिडिओ शूट केला. ह्या व्हिडिओचं प्रेझेंटेशन झाल्यानंतर माझं काम खूप सोपं होईल. व्हिडिओ सगळे पाहणार म्हणजे तो बाहेरही जाईल. कल्लूकडे पोहोचला तर नाही नको. तुम्ही हा व्हिडिओ प्लीज कोणाला दाखवू नका. का यात काय वाईट आहे? त्यामुळे माझं प्रोजेक्ट पास होईल. रुद्र अरे गौरीजी या व्हिडिओ मध्ये रडतायत ना म्हणून त्यांना ऑकवर्ड फील होत असणार हो ना. गौरीजी बघितलं हो म्हणाल्या. अरे आपण त्यांना समजवायला पाहिजे की याच्या अपोजिट आपण त्यांचा हसण्याचा व्हिडिओ पण रिलीज करणार आहोत. समजव त्यांना. हे बघा मीटिंग मध्ये हा मला व्हिडिओ दाखवावाच लागेल. वाटल्यास मी तो नंतर काढून टाकेल. तुम्ही काळजी नका करू. नक्की काढून टाकाल ना. हो मला हे रेवटीच्या कानावर घातलंच पाहिजे. हा मोबाईल कोणाचा आहे पण? आज जे झालं ते झालं. इथून पुढे माझ्या आईला रडवायचं नाही. यापुढे तुझ्या आईला कधीच नाही रडवणार. चल आई. खडपड सुरू आहे. रुद्रने त्या मेडवर व्हिडिओ बनवलाय. अगं मी पाहिला माझ्या डोळ्यांनी. जगात बाकीची माणसं काय मेली आहेत? मला म्हणाला असतं तर मी सुद्धा दिलं असतं बाईट. पण ह्याला ती मेडच पाहिजे होती. आणि अगं तिने काय ड्रामा केला त्या व्हिडिओ मध्ये. अगं रडत काय होती. त्या चंदूच्या पाया काय पडत होती. अगं एखाद्या खऱ्या ऍक्टरला मागे सारेल ती. अगं तो व्हिडिओ जर
राजनने पाहिला ना तर रुद्रचा प्रोजेक्ट लगेच अप्रूव्ह करेल आणि मग सुमितचा पत्ता कर, तुझा सगळा प्लॅन फसला. आई तू नक्की कुणाच्या बाजूनी आहेस? अगं तुझ्याच. मी तुझ्या विरोधात कधी जाते का? मग आता हे जे काही बोलतीये ते काय माझ्या बाजूनी? अगं मी तुला सावध करतीये, मग तू काहीतरी ऍक्शन घेशील ना. रेवती ऐक माझं, त्या मेडचं काहीतरी करायला पाहिजे बे, नाहीतर एक दिवस खरंच ती आपल्या डोक्यावर मेऱ्या वाटेल. तिला काय गरज होती बरं ह्या व्हिडिओत काम करायची? आई रुद्र गरिबांसाठीचा प्रोजेक्ट करतोय, मग त्यानेच तिला काम करायला सांगितलं असणार. अगं तो लाख म्हणेल, पण हिने कशाला काम करायचं? आई मेड आहे ती, रुद्रच काय, मी जरी तिला काम सांगितलं तरी तिला ते करावंच लागणार. या गरीब लोकांना काही से असतो का नाही म्हणायला? अगं असतो ना, मगाशीच ते रुद्रला म्हणाली हा व्हिडिओ मीटिंग मध्ये दाखवून डिलीट करा, दुसरं कोणाला दाखवू नका. जसं काही हिला त्या व्हिडिओत काम करायचंच नव्हतं, एवढी ऍक्टिंग केली आणि मग सावसूकपणाचं आव्हान ते. ती खरंच व्हिडिओ डिलीट करायला सांगत होती? हो मग, मी कधी खोटं बोलते का? याचा अर्थ नक्कीच ती कुणापासून तरी लपायचा प्रयत्न करती. चेहऱ्यावरून झोलरच वाटते ती, पण ती म्हणते डिलीट करा तर चांगलंच आहे ना, सुंटी वाचून खोकला गेला. सुमीचा प्रोजेक्ट यशस्वी करायचा असेल ना तर रुद्रच्या मोबाईल मधून हा व्हिडिओ डिलीट केलाच पाहिजे. नाही करायचा. अगं मग सुमीचा प्रोजेक्ट? तो होणार. त्या मेडला नकोय ना तो व्हिडिओ लोकांपर्यंत पोहोचलेला, मग तर तो पोहोचलाच पाहिजे. तो व्हिडिओच आपलं सर्व काम करणं. ते कसं काय? रुद्रचा प्रोजेक्ट फेल करायचा असेल तर तो ज्या माणसांसाठी हे काम करतोय त्या माणसांनीच त्याच्यावर अविश्वास दाखवला पाहिजे. त्या मेडला सामान्य माणसांची प्रतिनिधी म्हणून निवडलंय ना त्याने, तीच त्याला खाली खेचेल. अगं तू तर त्या मेडपेक्षाही झोलर आहेस ग. अगं कौतुक करत होते तुझ. रुद्रची गाडी आली, रात्रीची वेळ, ॲज युज्युअल जिंगत आला असणार. मातोश्री काम फत्ते करायची वेळ आली आहे, जा आणि मोबाईल मधला गौरीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करा. मी? हो तूच, तूच हे काम चांगल्या पद्धतीने पूर्ण करशील, विश्वास आहे माझा. जा. जरा जास्त झाली आहे तुला. आणि आज मला पण खूप नेगेटिव्ह वाईब्स येत आहेत रे. जास्त नाही झाली आहे मला, अजून थोडं सेलिब्रेट करायला हवं होतं. कसलं सेलिब्रेशन? अरे अजून प्रोजेक्ट मिळायचं आहे आपल्याला. हे प्रोजेक्ट आपल्यालाच मिळणार. कारण माझ्याकडे सक्सेसची की आहे. हा व्हिडिओ आपल्यासाठी आपल्या प्रोजेक्टचे दरवाजे उघडणार. या व्हिडिओ मध्ये सामान्य माणसाची ताकद, त्याचं डेडिकेशन, त्याची मेहनत सगळं ह्या व्हिडिओ. मला ना सामान्य लोकांसाठी असामान्य प्रोजेक्ट उभारायचंय आणि ते मी करणार. अरे हो, पण हे सगळं आत्ता इथे का बोलतोयस? उद्या प्रेझेंटेशन मध्ये बोल ना. आणि सगळं आज बोललास तर मग उद्या काय बोलणार? आणि ऐक, तो व्हिडिओ जपून ठेवा आणि चल आता रूम मध्ये जाऊन आराम कर जरा. गुड नाईट. थांब, मी येतो आज सोडायला. बाय. तुम्ही जागे आहात अजून?
हो, तुम्ही बसा, मी जेवायला वाढते. तुमचं काम झाल्यावर तो व्हिडिओ डिलीट कराल ना? हो. तुम्ही सारखं सारखं का बोलताय हे? काढेन मी तो व्हिडिओ. विश्वास नाही आहे का माझ्यावर? नाही नाही, तसं नाही, माझा विश्वास आहे तुमच्यावर. थँक्यू. मी भात घेऊन आले, हे घ्या. काय झालंय? डाळ गरम होती, हातावर सांडलं तुमच्या, भाजलं असेल पटकन. आपण थंड पाण्याखाली काही नाही झालंय मला. असं कसं काही नाही? वरण मी गरम केलं होतं, मला माहितीये तुम्हाला खूप भाजलंय. चला ना पटकन. काही नाही झालंय मला. चला ना प्लीज. प्लीज. झालंय साफ. अजून थोडा वेळ थंड पाण्याखाली हात धरा, म्हणजे फोड येणार नाही. औषध लावायला हवं. काही नाही होत एवढंस भाजल्याने, जखमांची सवय आहे मला. हा तर काय नुसता चटका आहे, लगेच बरा होईल. आपल्या माणसांनी दिलेल्या चटक्यांमुळे होणाऱ्या जखमांचा जास्त त्रास होतो, त्या सहजासहजी भरून नाही निघत. कुठे गेला तो व्हिडिओ? सापडत का नाहीये? बरोबर ना? सापडला. आता हा सोशल मीडियावर व्हायरल करते. दुसरं ताट बनवते.
गुड मॉर्निंग नंदाई. गुड मॉर्निंग. आज महत्वाची कॉन्फरन्स आहे, प्रेझेंटेशन. तुझा आशीर्वाद हवा. यशस्वी हो. माझे आशीर्वाद कायमच तुझ्या सोबत आहेत. आणि आम्हाला दत्तक घेतलंय का? अरे काही काय बोलतोय सुमित. मग कधीतरी आपल्या सख्या मुलाला म्हणजे मला मलाही आशीर्वाद देत जा. अरे असं काही नाहीये रे, आईसाठी सगळी मुलं सारखी असतात. तुला सुद्धा यश मिळावं म्हणून मी देवाकडे कायम प्रार्थना करत असते. आई, बाबा आम्हाला लहानपणी महाभारतातल्या गोष्टी सांगायचे, तुलाही आठवत असतीलच. महाभारतात कर्ण किंवा अर्जुन दोघांपैकी एकच जिंकू शकत होता. आता तू त्याला आशीर्वाद दिलास, मला काय करायचं ते मी बघतो. अहो तुमचा रुमाल तुम्ही तिथेच टेबलवर विसरला होता. तू माझ्या आयुष्याची वाट लावायची हे आधीच ठरवून ठेवलं होतास का? सुमित, मी माझ्या आईशी बोलतोय, तुला मध्ये बोलायची गरज नाहीये. तू तुझ्या आईशी बोलताना मी मध्ये बोलतो का? सुमित, हे जरा अति होतंय असं नाही वाटत? तू माझ्याशी जे वागतेस ना त्यापेक्षा कमीच आहे. नंदाई, मनाला नको लावून घेऊस. त्याला जे हवं होतं ते लहानपणापासून मिळत गेलंय, त्यामुळे त्याला माणसांची किंमत नाही. पण एक दिवस नक्की त्याला किंमत कळेल, सगळं ठीक होईल. येतो मी. आज एकटच? रुद्र कुठे? येतोय तो, त्याचीच वाट बघतोय. म्हणजे आज तू फुकटच्या गाडीतून आला नाहीस. गुड, आय लाईक इट. एकच मिनिट. हॅलो, हा कुठेस तू? लवकर ये ना. अरे केव्हाची वाट बघतोय. हा थांबतो. हॅलो, हा बोल. आई रुद्र घरातून निघाला असेल, हीच वेळ तुला एक कामगिरी पार पाडायची. तुला मला घरातून बाहेर काढायचंय का रे? होती तसं असेल तर तसं सांग, पण हे असं वेगवेगळ्या मार्गाने असं काही करत नको जाऊ बाई. आई, तुला जेवढं सांगितलं तेवढं का करत नाहीस गफी? ठीक आहे, बोल काय करायचं आहे? तुझ्या आवडीचं काम आहे. त्या मेडचे कान भरायचे रुद्रच्या विरोधात. रुद्रचे खायचे दात वेगळे आणि दाखवायचे वेगळे हे तिला सांगायचंय. त्या गौरीचा जो विश्वास आहे ना रुद्रवर, त्याचे तुकडे तुकडे व्हायला हवे. कळ? एवढाच ना, आत्ता करते. गौरी, रोज सकाळी एका नव्या आशेने उठते मी. वाटत आजचा दिवस तरी कालपेक्षा वेगळा असेल. आज तरी त्यांची माझ्याबद्दलची मतं बदलली असतील. आज तरी त्यांना कळेल की माझं त्यांच्यावर किती प्रेम आहे. पण परत परत पदरात निराशाच पडते. किती भाबडे असतो ना आपण. आपल्याला सगळं माहीत असत. आपण जो विचार करतोय तसं कधी घडणार नाहीच आहे. पण तरीही आपलं मन सतत नव्या गोष्टींची आस ठेवून जगत असत. कधी कधी तर मला कळत नाही की नक्की काय जास्त वाईट आहे, तुझ्या नवऱ्याचं सोडून जाणं की माझ्या नवऱ्याचं एकत्र राहूनही माझ्यासोबत नसणं.
जाऊ दे ना, उगाच मी माझं रडगानं तुला सांगत बसले. असं कसं म्हणता? मनातल्या गोष्टी मनात साठवून ठेवल्या ना की जास्त त्रास होतो, दुःख सांगितलं की हलकं होतं. त्यामुळे मनात काही साठवून ठेवत जाऊ नका. तुम्हाला जेव्हा किंवा माझ्याशी बोलावंसं वाटेल ना तेव्हा बोलत जा. श्वेता, तू काय करतेस इथे? ते मी जुने कपडे द्यायला आले होते, येते मी. काय गौरी, कशी आहेस? बरी आहेस ना? सगळं व्यवस्थित आहे ना? हो. तुम्ही बाहेर का उभे आहात? आत या ना. नाही, बरी आहे मी इथेच. आजी, तुमचं काही काम आहे का? काम? आणि तुला? अगो, तुला काम सांगायला मी काय वेडी बिडी आहे का? तू तर मी आता स्टार झाली आहे, सेलिब्रिटी. तू काय आता अशी मेडबिडची कामं थोडंच करणार आहेस? तू आता वेगवेगळ्या ब्रँडच्या जाहिराती करशील, सिनेमात काम करशील, मग तुला मालिका पण मिळतील, आणि मग काय, पैसाच पैसा. आम्हाला विसरू नकोस म्हणजे झालं. आजी, तुम्ही काय बोलताय मला काहीच कळत नाहीये. अग, तुझा हा व्हिडिओ बघ बघ. एखादी गोष्ट घ्यायची असेल ना तर आम्हाला किती मरमर करावी लागते, वर्षभर त्याच्यासाठी पैसे जमवावे लागतात, आणि हे सगळं माहिती असताना सुद्धा फोन आला. अग, सोशल साईट वर पोहचलाय, ते पण रुद्र पैठणकर कडून. म्हणजे आता तो व्हायरल व्हायला फार वेळ नाही लागणार, लाखो लोकांपर्यंत पोहचेल. चांगला झाला या व्हिडिओ. नशीब काढलंच बघ. अगो, ज्या दिवशी तू पैठणकरांच्या घराचा उमरा ओलांडलास ना, त्याच दिवशी तुझी गरिबी संपली. अग, माझा नातू रुद्र स्मार्टच आहे, जो जेवढं काम करेल ना त्याला त्याचा तेवढा मोबदला तो देतोच. स्वतःच्या फायद्याबरोबर समोरच्याचं पण हित बघतो, बिझनेसमॅन आहे पक्का. हा व्हिडिओ रुद्र सरांनी टाकलाय? घ्या, मग आता दुसरं कोण टाकणार? त्यानेच बनवलाय ना व्हिडिओ. आय, तुला पण पाठवते हा, तुझ्या ओळखीच्या सगळ्यांना पाठव, म्हणजे आणखी फेमस होशील. पाठवला बघ. व्हिडिओचं प्रेझेंटेशन झाल्यानंतर माझं काम खूप सोपं होईल. हे बघा, मीटिंगमध्ये हा मला व्हिडिओ दाखवावाच लागेल, वाटल्यास मी तो नंतर काढून टाकेन, तुम्ही काळजी नका करू. रुद्र सर असं का वागले माझ्याशी? ते मला म्हणाले होते काम झालं की माझा व्हिडिओ डिलीट करून टाकतील. माझं का केलं त्यांनी? कल्लू आणि मामा मामींनी माझा व्हिडिओ पाहिला तर? थँक्यू. जवळपास सगळ्याच कंपनीज या प्रोजेक्ट मध्ये इंटरेस्ट दाखवतात. 300% ऍडव्हान्स मध्ये प्रॉफिट कमवण्याची तुम्हा इन्व्हेस्टर्स कडे ही सुवर्ण संधी चालून आली आहे. गोल्डन चान्स. व्हॉट्स इट? गुड जॉब मिस्टर सुमित, आय लाईक युअर प्रोजेक्ट अँड आय एम इंटरेस्टेड टू फायनान्स युअर प्रोजेक्ट.
एनीवेज पेपर्स रेडी आहेत ना? ते काय ठेवलेत तुमच्या समोर? हो, वेट अ मिनिट. आज आम्ही तुम्हाला एक नाही तर दोन प्रोजेक्टचे प्रेझेंटेशन करणार आहोत. आणखी एक ऑप्शन आहे आमच्याकडे. हा, ते तुम्ही ऐका आणि मग ठरवा कुठल्या प्रोजेक्ट मध्ये तुम्हाला इन्व्हेस्ट करायचे ते. ओके, ओ ग्रेट मिस्टर राजन, पैठणकर ग्रुपची हीच खासियत आहे, तुमच्याकडे नेहमी व्हरायटी अवेलेबल असतात कारण तुमचे सगळेच प्रोजेक्ट वेल प्लॅन असतात. हाच प्रोजेक्ट बघा ना, किती इंटरेस्टिंग आहे. नक्की तुमचा दुसरा प्रोजेक्ट सुद्धा सुपर्ब असणार. रुद्र, थँक्यू. जेंटलमन, सामान्यांच्या असामान्य स्वप्नांसाठीचं हे प्रोजेक्ट आहे. बट आज मी तुमच्यासमोर कोणतेही प्रेझेंटेशन प्रेझेंट नाही करणार. विथ युअर परमिशन आय वुड लाईक टू शो यू व्हिडिओ, ज्यातनं माझ्या प्रोजेक्टची तुम्हाला कन्सेप्ट कळेल. इंटरेस्टिंग, प्लीज गो अहेड. थँक्यू. सॉरी पण रुद्र, जरा एक मिनिट बाहेर आहे ना प्लीज. आय एम सॉरी, एक्सक्यूज मी. काय, आज मीटिंग चालू होती, मी प्रेझेंटेशन देत होतो, एवढं काय महत्वाचं आहे? हो पण मी काय करणार, गौरीजींचा 10 ते 12 वेळा फोन येऊन गेलाय. का? आपण जो त्यांचा व्हिडिओ काढला होता तो सोशल मीडियावर व्हायरल झालाय. काय? हो, आणि गौरीजींनी त्याचंच टेन्शन घेतलंय. हे बघ, गौरीजींचा फोन आहे, तू बोल त्यांच्याशी. बोल. तुम्ही फसवलत मला, स्वतःच्या स्वार्थासाठी असं वागलात ना तुम्ही. तुम्हाला आठवतंय का तुम्ही मला वचन दिलं होतं की तुमचं काम झाल्यावर तो व्हिडिओ तुम्ही डिलीट करून टाकाल? का असं केलं? तुम्ही सगळीकडे पसरवलात तो व्हिडिओ. किती विश्वास ठेवला होता मी तुमच्यावर, मला कधीच वाटलं नव्हतं की तुम्ही माझा विश्वास मोडाल. तुम्ही खरंच खूप चुकीचा वागलाय माझ्याशी. कसंही वागलात तर आम्ही काय बोलणार? आम्ही काहीच बोलू शकत नाही ना, फक्त गप्प बसून सगळं बघू शकतो, ऐकू शकतो. पण तुमच्या अशा वागण्याचा समोरच्याच्या आयुष्यावर काय परिणाम होतो याचा थोडाही विचार तुमच्या मनात नाही आला का? खूप वाईट आहात तुम्ही, खूप वाईट. गौरीजी, सर, वी आर वेटिंग फॉर यू. हॅलो, ऐक. हां, तो व्हिडिओ सोशल मीडियावरून ताबडतोब काढ, मी तो आता मीटिंगमध्ये दाखवू शकत नाही. काय? अरे मग प्रोजेक्टचं काय? निदान मीटिंगमध्ये मी नाही दाखवू शकत. मग प्रोजेक्टचं काय होणार? रुद्र, अरे सगळे तुझ्या प्रेझेंटेशनची वाट बघताय, चल तुझं प्रेझेंटेशन सुरू कर. आय एम सॉरी एव्हरीवन, मी आज कोणतेही प्रेझेंटेशन प्रेझेंट नाही करू शकत. अरे पण काही वेळापूर्वी तर तू तयार होतास ना. रुद्र, जर तू प्रेझेंटेशन दिलं नाहीस ना तर आम्हाला सुमितच्या प्रोजेक्ट सोबत जावं लागेल. वेट वेट वेट, हे बघा, रुद्राचा काहीतरी टेक्निकल प्रॉब्लेम झालाय, त्याला वेळ द्यायला हवा.
रुद्र तुला वेळ हवाय का? नाही मला वेळ नकोय. I'm sorry. ओके देन रेवती मॅडम म्हणतायत तसं आपण सुमितचा प्रोजेक्ट पुढे घेऊन जाऊया. तसंही आम्हाला सुमितच्या प्रोजेक्टमध्ये इंटरेस्ट होता. एनिवेज लेट्स डिस्कस ऑन सुमित प्रोजेक्ट. मिस्टर सुमित प्लीज कंटिन्यू. थँक यू एवरीवन. तर कसाहेब आपला प्रोजेक्ट हा जापनीज टेक्नॉलॉजीवर बेस्ड आहे. आपली थीम नेचर फ्रेंडली आहे आणि हाच आपल्या प्रोजेक्टचा प्लस पॉईंट ठरणार आहे. लोकांना जसं ह्या फॉरेन टेक्नॉलॉजीज अट्रॅक्ट करतात तसंच नेचर म्हणजे निसर्गसुद्धा अट्रॅक्ट करतो. त्यामुळे लोक इथे घर घ्यायला प्रचंड इंटरेस्ट दाखवतील. तुम्ही हा व्हिडिओ प्लीज कोणाला दाखवू नका. तुमचं काम झाल्यावर तो व्हिडिओ डिलीट कराल ना? हो. तुम्ही सारखं सारखं का बोलताय? काढेन मी तो व्हिडिओ. विश्वास नाहीये का माझ्यावर? नाही नाही तसं नाही. माझा विश्वास आहे तुमच्यावर. माझ्यावर कशाला राग काढते? राग नको काढू तर काय करू? हा माझ्या स्वप्नांवर शेण पासून कुठे शेण खायला गेली तुमची भाजी कुणास ठाऊ. आणि तुम्हाला फक्त चहा डोसायला पाहिजे. तुमच्या जागी दुसरं कोणी असतं ना तर आतापर्यंत कार्टीला शोधून आणलं असतं आणि लग्न लावून दिलं असतं. पण तुमच्यात कसलीच धमक नाही म्हणून तर ती कार्टी पळून गेली. ते चहा तुझा हा व्हिडिओ बघ बघ. अग सोशल साइट वर पोहोचलाय. ते पण रुद्र पैठणकर कडून. हे सगळं काय होऊन बसले? त्या कल्लू शेटने मामा मामीनी तो व्हिडिओ पाहिला नसेल ना? ते मला शोधत इथे आले तर आज मीठ असे अग मीठ मागितलं होतं. मीठ मिडे गौरी हे गौरी काय कुठे काय काही नाही. खरं सांग काय झालं? खरंच काही नाही चंदू काका. तुम्हाला वडिलांसारखं मानतेस ना. मग या बापाला सांगणार नाही काय झालं ते? एक मिनिट, तुमच्या दोघींबद्दल सगळ्यांना कळलंय का?